शहर विकासाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी महापालिका स्थायी समितीची बैठक पार पडत असते, तशी आजही ती पार पडलीय. सध्या कोरोनाचं सामूहिक संक्रमण वाढलंय, त्यामुळे ऑनलाईन बैठक बोलावण्यात आली होती. नेहमीची येतो पावसाळा, त्याप्रमाणेच स्थायी समिती सदस्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. कोरोना बाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा न होणं, शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा विविध जनसामान्य नाशिककरांच्या कळकळीचे मुद्दे नाशिककरांचे विश्वस्त असलेल्या सदस्यांनी तितक्याच तळमळीनं मांडलेत. सभापतींनीही रुबाबदारपणे प्रशासनाला प्रत्येक मुद्द्यावर फैलावर घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं फरमान सोडलंय. त्यांचं पीएफचा नंबर येणं बाकी होतं, त्यामुळे त्यांचे पगार थांबलेले होते. त्यांचा तात्काळ पीएफचा नंबर घेऊन आणि त्यांचे पगार लगेच तात्काळ करण्यास सांगितलेलं आहे. पुढच्या मिटिंगवर मागवलेला आहे वनमळे साहेबांचा, आणि त्यानंतर त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते पुढच्या मिटिंगला ठरवू. आता आपण बिटको हॉस्पिटलला आपलं फाउंडेशन तयार झालेलं आहे, तिथे 20,000 लिटरची टाकी बसवतोय ऑक्सिजनची. जाकीर हुसेनला 10,000 लिटरची टाकी बसवतोय आणि लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांटचं पण काम सुरू होईल. शहरभरात जे खड्डे पडलेले आहे त्याबाबत वंजारींना सर्व आदेश निर्देशित केलेले आहे, वंजारींना सांगितलेले आहे सर्व शहरातले खड्डे तात्काळ 8 दिवसात बुजवले पाहिजे. तोपर्यंत त्यांची कुठं बदली होणार नाही, तोपर्यंत कोणत्या जबाबदार पदावर त्यांना हे पण करण्यात येणार नाही. शहरामध्ये बीजी शिर्के म्हणून कॉन्ट्रॅक्टरला 201 कोटीचं काम दिलेलं आहे. आता आज पाहू येतो त्याचं 10% पण काम झालेलं नाही. त्या संदर्भात आता 29 तारखेच्या महासभेत थविलांकडनं सर्व माहिती घेऊ. पुढील बैठकीत यापैकी किती मुद्दे मार्गी लागतात या प्रतीक्षेत नाशिककरांसह जागर जनस्थानही आहे. जागर जनस्थानसाठी अमोल सोनवणे, नाशिक.